ठाकरे गटानं काँग्रेसला खडसावलंय. प्रसंगी 288 जागा लढवू असा इशाराच दिलाय. कोणी शड्डू ठोकत असेल तर आमचाही जिल्हा प्रमुख काम करतो आणि आमचाही एबीसी सर्वे झालेला आहे. आम्ही 288 जागा लढवू असं आव्हानच किशोरी पेडणेकरांनी काँग्रेसला दिलंय. रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यात झुंपली. वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघ ठेवला नाही असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर टीका केली आहे. तर नगरपालिकेत डिपॉझिट जप्त झालेल्यांवर बोलून आपण वेळ वाया घालवत नाही असं प्रत्युत्तर रोहिणी खडसे यांनी दिलंय. महाराष्ट्र राजकारणात आता नवीन घडामोडी पाहायला मिळणार आहेत. संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी पुण्यात परिवर्तन महाशक्तीची घोषणा केली. ज्यांना सोबत यायचं असेल ते 26 सप्टेंबर पर्यंत सोबत येऊ शकतात असं आवाहन बच्चू कडूंनी केलंय. माजी मंत्री बच्चू कडूंनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली आहे. बच्चू कडू तिसऱ्या आघाडीत सहभागी झाले आहेत. Zee24 रोखटोकमध्ये बच्चू कडूंनी ही घोषणा केली आहे. तर परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली निवडणुका लढवणार असं ते म्हणाले. बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक झाले आहेत. वाचाळवीरांनी बोलताना काळजी घ्यावी असं आवाहन अजित पवारांनी केलंय. बुलढाण्यातील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पारा चढलेला पाहायला मिळाला. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर संख्याबळ जास्त असल्यास राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल अशी इच्छा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. भाईंदरमध्ये आयोजित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मनसे नेते राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी भांडूपमधून विधानसभा निवडणूक लढवावी अशा मागणीचे बॅनर भांडूपमध्ये झळकले. जर अमित ठाकरे इथून निवडणूक लढले तर 100,000 मतांनी ते निवडून येतील अशी प्रतिक्रिया भांडूपचे मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे राहुल गांधींसारखं प्रोडक्ट असल्याची टीका भाजप खासदार बोंडे यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उत्तर दिले. अनिल बोंडे विषारी खतांवर रुजलेलं बोंडे असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला. अकोल्यातील मनसैनिक जय मालोकारच्या मृत्यूपूर्वीचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. मृत्यूपूर्वीचं सीसीटीव्ही Zee24 हाती लागलाय. मारहाणीमुळे मालोकारचा मृत्यू झाला असा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यात आलाय. मालेगावातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना मोठा धक्का बसलाय. मालेगावातील ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. अद्वय हिरेंनी विश्वासात न घेता पदावरून काढून टाकल्यानं आम्ही राजीनामा देतोय असं या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ भूमिका घेणार आहे. सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली आहे. 22 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे पक्ष युवा सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी लढत रंगणार आहे. नाशिकमध्ये महायुतीत शिंदेची शिवसेना आज मोठा भाऊ असल्याचं चित्र आहे. शिंदेच्या शिवसेनेनं नाशिकमधील 15 पैकी 7 जागांवर दावा केलाय. त्यामुळे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या जागांवरही शिंदेच्या शिवसेनेनं दावा केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात नागपूर आणि संभाजीनगरला भेट देणार आहेत. नागपूरमध्ये 23 आणि 24 सप्टेंबरला त्यांची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यात महायुतीला फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर भाजप सावधानता बाळगते. कोकणातल्या 3 जागांवरून मवियात रस्सीखेच सुरू आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 जागांवर दावे प्रतिदावे सुरू आहेत. चिपळूण सावंतवाडीवर शरद पवार गटाचा दावा आहे. तर राजापूरसाठी काँग्रेस आग्रही आहे. सावंतवाडी राजापूरची जागा ठाकरे गट हातची जाऊ देणार काय याकडे लक्ष लागलंय. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्री छगन भुजबळांना मोठा धक्का बसलाय. भुजबळांचे निकटवर्ती ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या पक्षात पक्षप्रवेश होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटेही तिसऱ्या आघाडीत सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संभाजीराजे छत्रपतींनी ज्योती मेटेंना फोन केला होता. आमच्या तिसऱ्या आघाडीत येण्याबाबत विचार करावा अशी विनंती त्यांना केली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र भगिनींना मिळणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. मुख्यमंत्र्यांनी तसं एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलंय. सोलापुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार असा इशारा मराठा समाजाकडून राज्य सरकारला देण्यात आला. येत्या 25 सप्टेंबरला सोलापुरात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे. आदिवासींमधून धनगर समाजाला आरक्षण दिल्यास आमदारकीचा राजीनामा देऊन रस्त्यावर उतरणार असा इशारा शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी सरकारला दिलाय. सरकार धनगर समाजाची दिशाभूल करत आहे असा आरोपही भुसारा यांनी केलाय. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जालन्यात उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांसह सरकारवर निशाणा साधलाय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास मुंबईत येणार असा इशाराही हाके यांनी दिलाय. नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर लॉटरी निघणार आहे. नवी मुंबईतील विविध नोडमध्ये तसंच रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या तब्बल 40,000 घरांची लॉटरी निघणार आहे. वाशी, सॅनपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि नेरूळ या स्थानकांजवळ ही घरं असणार आहेत. सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफमधून आता एकावेळी 1 लाख रुपये काढता येणार आहेत. याआधी ईपीएफमधून 50,000 काढता येणार होते. आता मात्र ही मर्यादा 1 लाख करण्यात आली आहे. नोकरीत 6 महिने पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांनाही पैसे काढता येणार आहेत. लवकरच लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा मिळणार आहे. पुढील 2 वर्षात ज्येष्ठ नागरिकांना मुंबई लोकलमध्ये ही विशेष सेवा मिळणार आहे. तोपर्यंत लोकलमधील एका मालडब्याचं रुपांतर ज्येष्ठ नागरिकांच्या स्वतंत्र डब्यात केलं जाणार आहे. वक्स विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती 5 राज्यांचा दौरा करणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनाही समिती भेट देणार आहे. 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान समिती हा दौरा करणार आहे. बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. बदलापूर गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यांच्या पाठपुराव्यानं राज्य सरकारनं 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अहमदनगरमधील प्रवरा अभिमत विद्यापीठाचा 18वा पदवीदान समारंभ पार पडला. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी समारंभाला हजेरी लावली. यावेळी विविध विभागात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पदक देऊन गौरवण्यात आलं. सांगली जिल्हा परिषदेच्या 2 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर आणखी 3 कारवाईचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलाय. पशुसंवर्धन विभागातील काही मशीन खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अंबरनाथ शहरातील कांसई परिसराच्या नाल्यातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस येतोय. या नाल्यात एमआयडीसीतून रासायनिक सांडपाणी सोडल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र प्रदूषण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.